आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी विजय स्टोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. इस्लामपुरातील राज बागेश्वर नगरातल्या लोकांना विनायक पाटलांची दमदाटी. इस्लामपूर येथील राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूलचे संस्थापक विनायक पाटलांनी राज बागेश्वर नगरातल्या नागरिकांना धमकावताना उधळलेल्या मुक्ता फळांची इस्लामपूरमध्ये जोरात चर्चा सुरू आहे. विनायक पाटलांनी साखराळे हद्दीत बांधलेल्या 5 मजली इमारतीतल्या मैलेचे पाणी राज बागेश्वर नगरातल्या गटारीत बेकायदेशीरपणे आणून सोडले आहे. सदर पाण्याची दुर्गंधी येऊ लागल्याने तेथील नागरिकांनी तक्रार केली असता विनायक पाटलांनी सदर लोकांना धमकावत, तुम्ही माझ्या नादाला लागू नका, मी कलेक्टर तहसीलदार यांना कुणालाच विचारत नाही, कोण नगरसेवक कुठला नगरसेवक अशी असभ्य भाषा वापरत तक्रार करणाऱ्या नागरिकांना दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतीत राज बागेश्वर नगरातल्या नागरिकांनी विनायक पाटलांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. साखराळे हद्दीत बांधलेल्या 5 मजली इमारतीचे मैलेचे पाणी इस्लामपूरच्या गटारीत आणून सोडले आहे. याबाबत त्यांनी पालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. बेकायदेशीरपणे पाईप टाकून त्यांनी सदरचे घाण पाणी राम बागेश्वरातील गटारीत सोडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. इस्लामपूर शहरामधील माझे प्रभाग क्रमांक 1 राजे बागेश्वर नगरमध्ये साखराळे हद्दीमध्ये बांधलेले अपार्टमेंट श्री विनायक पाटील यांनी त्यांच्या मैल्याचे पाणी नगर परिषदेच्या विना परवाना आणि लॉकडाऊन असताना त्याचा गैरफायदा घेऊन सोडलेले आहे. आणि त्यावेळी सदर काम पाणी सोडताना तेथील रहिवाशांनी विरोध केला असता त्यांच्यावर सुद्धा अरेरावीची भाषा वापरलेली आहे. त्या संदर्भात त्यांच्यावर तेथील रहिवाशांनी आणि आम्ही सर्वांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे. आणि मागील 1 महिन्यापासून आम्ही इस्लामपूर नगरपालिकेच्या प्रशासनाबरोबर या संदर्भात वारंवार अर्ज आणि विनंत्या केलेल्या आहेत की सदरच्या पाण्यामुळे माझ्या प्रभागातील नागरिकांच्या जीवितला धोका उत्पन्न झालेला आहे. लहान मुले रस्त्यावर वासामुळे खेळू शकत नाहीत, वृद्ध माणसांना धापेचा त्रास व्हायला लागलेला आहे. तरी सदर प्रशासनाने आज अखेर कार्यवाही न केल्याने आज आम्ही उपोषण केलेले आहे इस्लामपूर नगर परिषदेच्या गेटवर. त्यावेळी माननीय मुख्याधिकारी हे आजारी असल्याने प्रशासनाने आम्हाला पुढील 8 दिवसाची मुदत मागून घेतलेली आहे. आणि येत्या सोमवारपर्यंत आम्ही त्यांना विनंती वजा मुदत दिलेली आहे. त्यानंतर जरही प्रशासनानं योग्य ती कारवाई न केली तर आम्ही पुढील मार्गाने जाण्यास कटिबद्ध आहोत. नमस्कार, मी विकास बदूर राठोड, राहणार राजावास्कर नगर. आमच्या इथं विनायक पाटील यांनी पाणी सोडलेलं आहे, सांडपाणी आहे, त्याच्यामुळं दुर्गंधी खूप प्रमाणात वाढलेली आहे. आमच्या इथं लहान मुलं भरपूर आहेत, त्यामुळं त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. मुलांना आता जास्त प्रमाणात त्रास व्हायला लागला, त्यामुळं सर्दी खोकला हे येऊ शकतात आजार, त्यामुळं त्रास खूप व्हायला लागला आहे. त्यामुळे ही आम्ही अर्ज नगरपालिकेला केलेला आहे. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये पण अर्ज केलेला आहे. त्याच्यात आमच्या इथं मुलं आहेत, मुलांना सगळ्यांना शिवीगाळ, बायकांना शिवीगाळ, त्यानंतर आम्हाला स्वतःला मला असं धमकी दिलेली आहे की तुम्ही ह्याच्यात पडायचं नाही, तुम्ही ह्याच्यात येऊ नका. मी कलेक्टर, प्रांत, नगराध्यक्ष कोण पण असू दे, मी सगळं बघून घेतो. म्हणजे असे डायरेक्ट तो धमकी देतो.
मग त्याबद्दल लवकरात लवकर डिसिजन व्हावं, निर्णय घ्यावा. नगरपालिकेतले शिव मॅडमनी आम्हाला आश्वासन खूप दिले पण त्यांनी घेतच नाही, दखलच घेत नाही, कुठल्याच गोष्टीची दखल घेत नाही. त्यामुळे लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी आमची मोठी मागणी. आमच्या इथं पाणी घाण सोडलेलं आहे, ते पाणी आपलं बंद करावं. आमच्या माळावरच्या पोरासनी सारखं मारहाण्याची धमकी देते, ते हात पाय मोडीन असं सागामध्ये तंगा झालाय. महिलांना शिवी गाडी केली, त्यामुळे आम्ही आपला अर्ज भरले. ते आता 2 महिने झाले, आता काय कोण दखल घेणार, एवढे दखल घ्यावं की पावसा पाण्याची जर हे झालं तर लहान मुलांना सगळा धोकादायक आहे, सगळं दुर्बल सुटल, लहान मुलांना सगळा तंगा येऊ. नमस्कार, मी सिद्धांत शंकरराव जाधव. आम्ही सर्व राहणारे रहिवासी नागरिक राजभावेश्वर नगर इस्लामपूर, गेले 1.5 महिना या ठिकाणी आम्ही एका मोठ्या समस्येला सामोरे जात आहोत. साक्राळे हद्दीमध्ये राजनबाबू पाटील मिलिटरी स्कूल्स अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक श्री विनायक केकर पाटील यांनी या ठिकाणी 5 मजली इमारतीचं बांधकाम केलेलं आहे. आणि या इमारतीचं जे पाणी आहे, सांडपाणी आहे, मैलायुक्त पाणी आहे, ते इस्लामपूर हद्दीमध्ये गटारीमध्ये आमच्यानी सोडलेलं आहे. हे सर्व प्रकार लॉकडाऊनच्या काळामध्ये झालेला होता. लॉकडाऊनच्या काळामध्ये जेसीबीच्या साह्याने त्यांनी हे उत्खनन करून या ठिकाणी हे पाणी सोडलेलं होतं. त्याबद्दल विचारणा केली असता आमच्या महिला वर्गांना त्यांनी शिवीगाळ केली आणि त्यानंतर आम्ही सर्व नागरिकांनी मिळून या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही इस्लामपूर नगर परिषदेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्या आरोग्याला आम्हाला सामना करावा लागतोय म्हणून आम्ही तशी त्यांना विनंती केली होती की लवकरात लवकर यावर आम्हाला तोडगा मिळावा म्हणून. त्यानंतर 4 तारखेला 4 मेला संध्याकाळी 10:30 विनायक पाटील यांनी आपल्या माणसांकरवी मला धमकी दिली की तुझे हातपाय तोडीन, तुला ठेवणार नाही वगैरे अशी वल्गना केली. त्यानंतर आम्ही त्यांना स्पष्ट भाषेत सांगितली की सर ही भाषा योग्य नाही. त्यांनी इथे येऊन सर्व पब्लिकमध्ये येऊन लॉकडाऊन चालू असताना त्यांनी लोकांना पुन्हा शिवीगाळ सुरू केली, लोकांना धमक्या सुरू केल्या. त्यानंतर आम्ही आमच्या दोन्ही नगरसेवकांना बोलवून घेतलं, त्या नगरसेवकांना देखील सर्वांच्या समोर त्यांनी शिवीगाळ केली. रात्री 11:30 हा प्रकार झाल्यानंतर आम्ही स्वतः जयंत पाटील साहेबांना फोन केला, त्यांनी देखील या प्रकाराची दखल घेतो असे आम्हाला आश्वासन दिलं. त्यानंतर पुन्हा देखील त्यांनी प्रत्येकाच्या घरात जाऊन धमकाळ सुरू केल्यानंतर रात्री 12:45 आम्ही इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही याची तक्रार नोंद केलेली होती. त्यानंतर 9 तारखेला स्वतः सीओ मॅडम या ठिकाणी आल्या, त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि त्यांनी देखील या परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि लवकरात लवकर त्यांना नोटीस पाठवतो असं आश्वासन दिलं. 14 तारखेला त्यांना नोटीस पाठवली होती, 14 ते 21 त्यांचा कालावधी होता. बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग दोन्ही विभागांनी त्यांना नोटीस दिली होती, त्यानुसार तरी त्यावर काही ऍक्शन झाले नाही. आणि त्यानंतर 29 तारखेला त्यांची सुनावणी झाली होती. सुनावणीचा निकाल अद्याप लागलेला नाही, 10 दिवस झालेले आहेत. अजूनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लॉकडाऊनच्या काळामध्ये उत्खनन करून अशा प्रकारे लोकांचं आरोग्य धोक्यात घालणं, महिला वर्गांना शिवीगाळ करणं, नागरिकांना जीवेमारण धमकी देणं, हे सर्व या मानसिकतेला आम्ही सर्व विरोध करत आहोत. आणि म्हणूनच आज आमचे नगरसेवक श्री संग्राम बबनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही उपोषण या ठिकाणी नगर परिषद गेटवर केलेलं होतं. आम्हाला आशा आहे की आम्हाला सामान्य नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळेल आणि संपूर्ण देश जेव्हा कोरोनाशी लढत आहे तेव्हा आम्ही इथं अस्वच्छतेशी लढत आहोत, त्याबद्दल आम्हाला लवकरात लवकर मार्ग मिळावा ही विनंती. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.